नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेल्या आहेत। तर आपण पाहूया, आपण फर्स्ट इयरचा फॉर्म कसा भरू शकतो। मी स्क्रीन शेअर करतोय। सो जेव्हा तुम्ही ब्राउझर ओपन कराल, त्यामध्ये सर्च करा सीईटी सेल महासीईटी.org। त्या वेबसाईटवर क्लिक करा। त्यामध्ये सगळ्या प्रोसेसचे नोटिफिकेशन तुम्हाला दिसतील। इथे वर आहे पोस्ट ग्रॅज्युएट आणि खाली आहे अंडर ग्रॅज्युएट। तर त्यामध्ये बीटेक ते क्लिक करा। ती वेबसाईट ओपन होईल fe2020.mahasi.org। त्यामध्ये ॲडव्हान्स वर क्लिक करून प्रोसीड करा, म्हणजे ती वेबसाईट ओपन होईल fe2020.mahasi.org। आणि त्याच्यामध्ये होम पेज ओपन होईल। तर तुमच्या इंटरनेट स्पीडनुसार ते पेज लोड होईल आणि ते तुम्हाला दिसेल न्यू रजिस्ट्रेशन आहे ऑलरेडी रजिस्टर। तर तुम्ही अजून काहीच प्रोसेस केली असेल तर न्यू रजिस्टर वर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला विचारतील की तुम्ही सीईटी दिली का या वर्षी। येस, आणि ते तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर ऍड करून चेक सीटी डिटेल्स वर क्लिक करायचं, म्हणजे तुमचे सीईटीचे सगळे मार्क्स ही वेबसाईट डायरेक्टली घेईल। नसेल दिली तर मग ते विचारेल की तुम्ही जेईई मेन एक्झाम दिली का, GNTE घेतली होती ती। इथे असेल तर येस करा। आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा। आणि मग इथे तुम्हाला पूर्ण डिटेल टाकायचे आहे की 12वीच्या मार्कशीटवर जसं पूर्ण नाव आहे, त्यानंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, जेंडर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, रिलीजन, रिजन, इन्कम, मदर टंग, नॅशनॅलिटी, ॲड्रेस, स्टेट, डिस्ट्रिक्ट, फुल ॲड्रेस, मोबाईल नंबर। मित्रांनो, मोबाईल नंबर हा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावर तुमचा सगळा OTP येतो आणि सगळे ॲक्टिव्हेशन, सगळी प्रोसेस या मोबाईल नंबर थ्रू तुम्हाला SMS येतात। तर हा मोबाईल नंबर करेक्ट टाका। ईमेल आय डी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, त्या थ्रू तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता। त्यानंतर हा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कायम। तर यासाठी त्यांनी काही कंडिशन दिल्यात की पासवर्ड पाहिजे, त्यामध्ये अप्पर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे, एक नंबर पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता। सगळे डिटेल फिल केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा। थँक्यू। अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकता। या वेबसाईटचा ऍड्रेस मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर तुम्ही त्यावरून फॉर्म भरू शकता। थँक्यू।